नमस्कार मित्रांनो, वनरक्षक भरती गडचिरोलीचं एक महत्त्वाचं अपडेट आलेलं आहे. मित्रांनो, तर जे उमेदवार कागद पडताळणीसाठी गैरहजर होते तर त्यांना पुन्हा एक संधी देण्यात आलेली आहे, पण एक अट आहे मित्रांनो. तर ती अट काय, तर संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर ही फक्त गडचिरोली विभागाकडून अपडेट आलेलं आहे मित्रांनो. तर त्यांनी एक प्रसिद्धीपत्रक जाहीर केलेलं आहे. तर त्या प्रसिद्धीपत्रकमध्ये त्यांनी सांगितलेलं की जे उमेदवार कागद पडताळणीसाठी गैरहजर होते तर त्यांच्यासाठी पुन्हा एक संधी देण्यात येत आहे, पण एक अट आहे. ते अट पण इथं उल्लेख आहे मित्रांनो. तर प्रसिद्धीपत्रक तुम्ही बघू शकतो. तर गडचिरोली, तर या ठिकाणी 21 जानेवारी 2024 ते 1 फेब्रुवारी 2024 या कालावधीमध्ये कागद पडताळणी होणार आहे. जवळपास आज 29 तारीख आहे मित्रांनो. तर 21 तारखेपासून 28 तारखेपर्यंत मोठ्या प्रमाणे उमेदवार इथं गैरहजर होते. आता काही उमेदवारांना ठरवून दिलेल्या, म्हणजे प्रत्येक उमेदवारांना तारीख वेगवेगळं आलेलं आहे मित्रांनो. तर त्या प्रक्रियेसाठी काही उमेदवार उपस्थित होता येणार नाही, काही कारणामुळे ते उपस्थित झाले नाही किंवा आले नाही. तर अशा उमेदवारांना पुढील फेरीसाठी राखीव दिवस मिळण्याकरिता अर्ज किंवा निवेदन सादर केलेले आहेत. समजा मीच आहे, माझं होतं 25 तारखेला, पण मी हजर झालो नाही, तर माझे कागद पडताळणीसाठी मी गैरहजर होतो, तर मी पुढील फेरीसाठी राखीव दिवस मिळण्याकरिता अर्ज केलेला आहे, निवेदन दिलेलं आहे, तर अशाच उमेदवारांना ते बोलवण्यात आलेलं आहे. तर पुढे त्यांनी दिलेलं आहे बघा, तर 25 तारखेला एक बैठक झालेली आहे मित्रांनो समितीची. त्या समिती बैठकमध्ये निर्णय घेण्यात आलेला आहे, ज्या उमेदवारांनी राखीव दिवस मिळण्याकरिता विनंती अर्ज केलेले आहेत अशाच पुरुष उमेदवारांना अंतिम संधी देण्यात येत आहे. समजा माझं 24 तारखेला कागद पडताळणी होती, तर मी गैरहजर होतो, तर मी त्यांना अंतिम म्हणजे राखीव दिवस मिळण्याकरिता अर्ज केलेला आहे, विनंती केलेली आहे. तर माझ्यासारखे किती उमेदवार अर्ज केलेले, त्याच उमेदवारांना अंतिम संधी देण्यात येत आहे मित्रांनो. तर अर्ज करावा लागेल, तुम्ही अजून अर्ज केला नसेल तर अर्ज करा मित्रांनो, म्हणजे तुमचं कागद पडताळणीचं दिवस निघून गेलं असेल तर. तर 30 तारखेला होणार आहे सकाळी 8 वाजता, तर त्यांनी ठिकाण पण जाहीर केलेलं आहे. मी तुम्हाला पुन्हा सांगतो मित्रांनो, तर ज्या उमेदवारांची कागद पडताळणी होती गडचिरोलीला पण ते गैरहजर होते, पण त्यांनी राखीव दिवस मिळण्याकरिता अर्ज करायचं आहे, अर्ज केल्यानंतरच केवळ अशा पुरुष उमेदवारांनाच तिथं संधी मिळणार आहे. ही फक्त गडचिरोली जिल्ह्याचं अपडेट आहे मित्रांनो. ओके, तर त्यांनी प्रसिद्धीपत्रक एक दिवस तर झाले प्रसिद्धीपत्रक की वेबसाईटवर प्रसिद्ध आहे मित्रांनो. वनरक्षक भरतीचं लहानातलं लहान अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोचवत आहे मित्रांनो. तर त्याचं प्लेलिस्ट पण मी यूट्यूब चॅनलवरती अपलोड केलेलं आहे, तिथं तुम्हाला मिळत नसेल तर सध्या जो हा व्हिडिओ चालू आहे ना मित्रांनो, स्क्रीनला टच करा, वर आयकॉनमध्ये प्लेलिस्ट मिळून जाईल, सर्व काही अपडेट त्याच्यात दिलेलं आहे. तसेच मित्रांनो, तुम्ही तर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अशा प्रकारच्या न्यूज आणि अपडेट्ससाठी. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. बाय.